खराब रस्त्याच्या संदर्भात जेजुरी शिवसेनेचा काळ्या फित लावून जाहीर निषेध, तर धिला आंदोलनाचा इशारा। जेजुरी नगरपालिकेला सेनेचा मिळाला घरचा आहेर। सेना कार्यकर्त्यांची पालिका अधिकाऱ्यांशी झाली बाचाबाची। सध्या जेजुरी शहरात विद्यानगर रस्त्याच्या दुर्दशेवरून राजकीय पक्षांनी नगरपालिकेला चांगलेच धारेवर धरले असून या गलथान कारभाराचा तीव्र निषेध जेजुरी शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केला असून 7 दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास आणि संबंधित कंत्राटदारावर कारवाई न केल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल असा खणखणीत इशारा जेजुरी शहर प्रमुख विठ्ठल सोनवणे आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे। याबाबतचे वृत्त असे की जेजुरी नगरीच्या एसटी बसस्थानक ते विद्यानगर दौनेमाळा मार्गावरील सुस्थितीतील डांबरीकरण केलेला रस्ता नगरपालिकेने एका खाजगी कंपनीला केबल टाकण्याच्या कामाकरिता काही अनामत रकमेवर दिला असता संबंधित ठेकेदाराने रस्ता खोदला पण पुन्हा दुरुस्त न केल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून ये जा करणाऱ्या नागरिकांना मात्र धोकादायक झाल्यामुळे संतप्त झालेल्या जेजुरीतील विरोधी पक्ष भाजपा, विरोधी नगरसेवक राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आता जाहीर निषेध केला असून जेजुरी पालिकेला आता घरचाच आहेर मिळाला आहे। त्यातच संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून पालिका कार्यालयात निवेदन देण्यास गेले असता पालिका मुख्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती असल्याने निवेदन घेण्यास टाळाटाळ केल्याने सेना कार्यकर्ते अनिल झगडे, शिवसेना प्रभाग प्रमुख संगीताताई चांदेकर, मालाताई खैरे, अमोल शेवाळे, शुभम राणे, रामदास कामते, विठ्ठल सोनवणे सह कार्यकर्त्यांनी आणि पालिका अधिकाऱ्यांशी बाचाबाजी झाली। अखेर पालिकेला निवेदन स्वीकारावे लागले असून या घटनेचा निषेध करीत सदर निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले जाणार असल्याचे विठ्ठल सोनवणे यांनी सांगितले। सध्या तरी राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीचे मैत्रीचे चित्र दिसून येत असले तरी मात्र पुरंदर तालुक्याच्या जेजुरीच्या पालिकेच्या गलथान घटनेवरून जेजुरी नगरपालिका सत्ताधारी मित्रपक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुरंदर आघाडीचे चित्र बिघडले काय असे दिसून येत आहे। जेजुरी नगरीमध्ये विद्यानगर परिसर स्टेट बँक आणि दौनेवाळाचा हा जो रस्ता आहे हा किती दिवस झाले म्हणजे ह्याची दुर्व्यवस्था झालेली आहे। इथे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना भयंकर त्रास होतो, पाण्यापावसाचे गाड्या वगैरे पडतात, महिलांना जो त्रास होतो आहे ह्याचं त्यांनी जरा दखल घेतली पाहिजे। विद्यानगरमधून एस टी स्टँडपासून जो जाणारा रस्ता आहे, मुख्य रस्ता जो दौनेवाळ्याला जॉईंट होतो, पुढे बेलसर मार्गे पुढे तो पुण्यापर्यंत जातो। प्रतिनिधी विजयकुमार हरिशिंद्रे, शेतकरी न्यूज मराठी, जेजुरी। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।